स्नेहांकुर देशिंवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तसेच मुख्यतः स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त कार्यात्मक व्याकरण मधील शब्दांच्या जाती अंतर्गत नाम हा घटक। नाम, नाम कोणाला म्हणतात ते पहा। प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू, पदार्थ किंवा व्यक्तीच्या नावाला किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात। आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाम हे कोणाला म्हणतात ते। आता हे आपण उदाहरणातून चांगल्या प्रकारे समजून घेऊया। पहिले उदाहरण आहे व्यक्तींची नावे व आडनावे। अजय, विजय, सूरज, स्नेहा, कुलकर्णी, कुंभार इत्यादी असे कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल किंवा आडनाव असेल तर त्याला आपण नाम असे म्हणतो। यानंतर दुसरे उदाहरण आहे पशुपक्ष्यांची नावे। गाय, बैल, म्हैस, शेळी, उंट, हत्ती, कावळा, चिमणी, गरुड, पोपट इत्यादी। म्हणजे सर्व पशुपक्ष्यांची जी नावे आहेत त्यांना आपण नाम असे म्हणतो। यासाठी तुम्हाला सर्व पशुपक्ष्यांची नावं माहीत असणे गरजेचे आहे। यानंतर नद्यांची नावे। गोदावरी, कृष्णा, कोयना, भीमा, तापी, कावेरी, गंगा इत्यादी। यासाठी तुम्हाला सर्व नद्यांची नावं माहीत असणे गरजेचे आहे। यानंतर देवांची नावे। शंकर, पार्वती, ब्रह्मदेव, लक्ष्मी, खंडोबा, विठोबा, अंबाबाई, राम, लक्ष्मण इत्यादी असे कोणत्याही प्रकारच्या देवाच्या नावाला आपण नाम असे म्हणतो। यानंतर पिकांची नावे। गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तीळ, मूग, ऊस, मका इत्यादी अशा प्रकारच्या सर्व पिकांच्या नावाला आपण नाम असे म्हणतो। यानंतर पर्वतांची नावे। हिमालय, नीलगिरी, सातपुडा, सह्याद्री, अरवली, विंध्य इत्यादी पर्वतांच्या नावाला नाम असे म्हणतात। यानंतर देशांची नावे। भारत, इंग्लंड, जपान, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, फ्रान्स इत्यादी। म्हणजे कोणत्याही देशाच्या नावाला पण नाम असे म्हणणार आहोत। यासाठी तुम्हाला देशांची नावे माहीत असली यासाठी तुम्हाला देशांची नावे माहीत असायला हवीत। यानंतर ऋतूंची नावे। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही तीन मुख्य ऋतू, त्याचबरोबर उपऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर ह्या ऋतूंची नावं ह्यालाही आपण नाम असे म्हणतो। यानंतर महिन्यांची नावे। चैत्र, वैशाख, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, कार्तिक, पौष, माघ इत्यादी म्हणजे सौर वर्षातील अर्थात मराठी महिने आणि ग्रेगरियन वर्षातील म्हणजेच इंग्रजी महिने या सर्व महिन्यांच्या नावाला पण नाम असे म्हणतो। यानंतर नक्षत्रांची नावे। ज्येष्ठा, रोहिणी, कृतिका, शततारका, भरणी, पुष्य, अश्विनी इत्यादी असे सर्व प्रकारच्या नक्षत्रांच्या नावाला पण नाम असे म्हणतो। यासाठी तुम्हाला सर्व नक्षत्रांची नावं माहीत असणे गरजेचे आहे। यानंतर वर्गातील व स्वयंपाकघरातील वस्तू। इथे मी थोडक्यात वर्गातील आणि स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे दिलेली आहेत। तर या अंतर्गत जेवढी वस्तूंची नावं येतात त्या सर्व वस्तूंच्या नावाला आपण नाम असे म्हणतो। यानंतर काल्पनिक नावे। बघा, ही नावं खूप महत्वाची आहेत। ही नावं आपण पाहिलेली नाहीत पण
त्यांना कल्पनेने आपण नाव दिलेले आहे, ते आहे असं आपण भास करून घेतलेला आहे। त्या अंतर्गत येतात परी, स्वर्ग, अमृत, राक्षस, नंदनवन इत्यादी। त्यानंतर गुणांची नावं, अर्थातच व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा पदार्थाच्या गुणधर्माला दिलेलं हे नाव आहे। प्रामाणिकपणा, मोठेपणा, धैर्य, शौर्य, प्रेमळपणा, भव्यता, उदारता, सुंदरता, माधुर्य, फसवेगिरी इत्यादी। इथे मी काही गुणांची नावं दिलेली आहेत। अशाच प्रकारच्या सर्व गुणांच्या नावाला आपण नाम असे म्हणणार आहोत। धन्यवाद मित्रांनो, आता नक्कीच नाम हा घटक अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आला असेल। तरीही काही अडचण असल्यास मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा। आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही व्हिडिओसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा।